ओम नमः शिवाय, हर हर महादेव। आज सोमवार आणि येत्या सोमवारपासून अर्थात 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे। त्या संपूर्ण महिन्यात आपण शिव उपासना करणारच आहोत, पण शिवकृपेस आपण पात्र आहोत की नाही हे कसे ओळखायचे ते पाहूया। देवादिदेव महादेव आपण आशुतोष म्हणतो, कारण तो केलेल्या भक्तीने लवकर संतुष्ट होणारा देव आहे। शिवभक्ती साधी सोपी सरळ आहे। महादेवाच्या आपल्या भक्तांवर भक्तांकडून फार अपेक्षा नसतातच। भक्त जे काही मनोभावे देतात त्यांचाच ते आनंदाने स्वीकार करतात, म्हणून त्यांना भोलेनाथ देखील म्हटले जाते। त्यांची आपण उपासना करतो, पण त्यांची कृपा होत आहे की नाही ते ओळखण्याचे संकेत जाणून घेऊया। तर संकेत जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, अंतनारद शिवपुराणानुसार जेव्हा महादेव म्हणजे भगवान शिव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतरंगात एक सतत आवाज निनादत राहतो। मानसिकरित्या ती व्यक्ती शांत असते, संकटातही डगमगत नाही की घाबरत नाही। अशी स्थिती अनुभवणे म्हणजे शिवकृपा प्राप्त होणे। आता 2 नंबरचा संकेत आहे, तो म्हणजे नंदी बैलाचे दर्शन। जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला जर नंदी महाराज म्हणजेच शांत बसलेला बैल दिसला, तर त्या कामाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला भगवान शिवांचा आशीर्वाद अवश्य मिळाला आहे असे समजण्यास हरकत नाही। अशावेळी नंदी महाराजांना नमस्कार करूनच पुढे जायचं आहे, म्हणजे तुमच्यावर भगवान शिवशंकरांची कृपा झाली आहे अवश्य समजावे। आता पुढचा आणि लास्टचा शेवटचा आहे, तो म्हणजे 3रा संकेत। जर तुम्हाला स्वप्नात शिवमंदिर दिसत असेल, तर नक्कीच हे शुभ घटनांचे संकेत आहे। शिवलिंग दिसणे हे कृपादृष्टीचे लक्षण आहे, आणि नंदीवर स्वार झालेली शिवमूर्ती, शिव पार्वती गणेश यांची एकत्र मूर्ती दिसली तर ते संसार सुखाचे लक्षण आहे। तर अवश्य तुम्ही यापैकी काहीही कोणतीही गोष्ट अनुभवली असेल तर या श्रावणात नक्कीच तुम्हाला महादेवांकडून आशीर्वाद प्राप्त होणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हर हर महादेव अशी कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।